इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत. सगळ्यात आधी कांदे लांब चिरून घ्यायचे. कांदे लांब लांब चिरून घ्यायचे. इथे आपले कांदे चिरून झालेले आहेत. एका बाउल मध्ये घ्यायचे. दोन कांद्यासाठी मी इथे अर्धा वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे. अर्धा वाटी बेसन घालायचंय. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट. लाल तिखट जसं तुम्हाला कमी जास्त तिखट हवं तसं तुम्ही करू शकता. इथे मी दीड चमचा घातलेला आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी न घालता मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चण्याचं पीठ इथे अर्धा ते पाऊण वाटी एवढं घेतलेलं आहे. आता आपलं मिक्स झालेलं आहे आणि आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची. इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. एक चमचा एवढं गरम तेल याच्यामध्ये घालायचं आहे. यांनी आपली भजी एकदम कुरकुरीत होतात. एक चमचा गरम तेल घातलं की भजी आपली एकदम कुरकुरीत होतात. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता भजी घालून दोन्ही बाजूंनी भजी मस्त असे खरपूसाचे तळून घ्यायचे. 2 मिनिटं स्लो गॅसवरती तळल्यावरती आता मी गॅस मिडियम करते. दोन्ही बाजूंनी भजी आपले मस्त खरपूस असे तळलेले आहेत. आता भजी काढून घेते. इथे आपले सगळे भजी तळून तयार आहेत. आता त्याच तेलामध्ये इथे मी हिरव्या मिरच्या तळून घेते. मिरच्या आपल्या तळून झालेल्या आहेत. एका प्लेटमध्ये काढून त्याच्यामध्ये थोडस मीठ लावून मीठ लावून घ्यायचंय आणि मिक्स करून घ्यायचं. इथे आपले क्रिस्पी कांदा भजी तयार आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.